हेलो फ्रेंड्स, मी सारिका तुमचं खूप मनापासून स्वागत करते शौर्यगाथा या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे होळी आणि होळीनिमित्त मी खास व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। याच्यामध्ये खमंगाचा पुरणपोळीचा स्वयंपाक आणि होळीचं असणारं सेलिब्रेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला याबद्दल मला कमेंटमध्ये तो अवश्य सांगा। थँक्यू। सुरुवातीला आपण भात करून घेऊया। त्यासाठी मी वाटीमध्ये दोन छोट्या वाट्या तांदूळ धुवून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि 2 मिनिट पाण्यात भिजत ठेवलेले आहेत। आता हे तांदूळ आपण कुकरच्या डब्यामध्ये घेऊन त्याच्या शिट्ट्या काढून घेऊयात। तर हा तांदूळ मी आता धुवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून या कुकरच्या आपण 3 शिट्ट्या काढून घेऊ। कुकरला आपण शिट्ट्या काढण्यासाठी ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। तर हा इथे आपला भात तयार झालेला आहे आणि कणिकही मळून झालेला आहे। आता त्याच कुकरमध्ये आपण डाळ टाकणार आहोत पुरण बनवण्यासाठी। तर ही डाळ मी थोडीशी भिजत घातलेली होती 10 ते 15 मिनिट। आता याच डाळीच्या आपण 5 ते 6 शिट्ट्या कुकरमध्ये काढून घेणार आहोत। तर पहा, ही डाळ मी आता कुकरमध्ये टाकलेली आहे आणि या डाळीमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी मी घातलेला आहे। आता याच्या आपण शिट्ट्या काढून घेऊया। आता ही झालेली आहे आमटीची तयारी। तर याच्यासाठी आपण घेतलेलं आहे खोबरं, 1 चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि आल्याचा छोटासा तुकडा आणि लसूण। तर हे सर्व आपण साहित्य थोडंसं तेलामध्ये गरम करून घेणार आहोत। भजी बनवण्यासाठीचं साहित्य मी तुम्हाला सांगते, 1 चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि 2 ते 3 चमचे बेसन पीठ, 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, एक चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा, चिमूटभर सोडा। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात। तसंच 1 पळीभर तेलही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। ते पहा, हे आपण भजीचं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण आमटीचं जे साहित्य आहे त्याचं वाटण करणार आहोत। तर त्यासाठी हे जे तळलेलं साहित्य आहे त्याच्याबरोबरच मी 1 ते 1.5 चमचा शिजवलेली डाळ घेतली आहे आणि हा थोडासा लसूण शिल्लक ठेवलेला आहे, जो की मी थोडासा ठेचून फोडणीमध्ये टाकणार आहे। तर हे साहित्य आता आपण वाटून घेऊया आणि डाळ ही अगदी मऊ शिजलेली आहे। पहा, आता यातलं जे पाणी आहे सेपरेट केलेलं ते मी याच्यामध्ये काढलेलं आहे आणि हे पाणी आपण आमटीमध्ये फोडणी दिल्यानंतर वापरणार आहोत। आता हे जे पुरण आहे याच्यासाठी आपल्याला लागलेले साहित्य जे आहे ते गुळ, जायफळ थोडंसं 4 ते 5 वेल्याचे सोलंग घेतलेले आहेत आणि 1 चमचा बडीशेप। हे सर्व साहित्य आपण वाटून घेणार आहोत आणि नंतर सर्व एकत्र परतून घेणार आहोत आणि त्यापासून पुरण तयार करणार आहोत। आमटीसाठी मी परतलेलं जे साहित्य होतं त्याच्यामध्येच उरलेलं जे तेल आहे त्याच्यामध्ये मी आता पुन्हा थोडंसं तेल घालणार आहे। दोन पळ्या तेल घातल्यानंतर थोडासा गॅस फुल करून तेल गरम होऊन देणार आहे। आता त्याच्यामध्ये आपण घालूयात थोडासा कढीपत्ता आणि हे थोडासा जे लसूण आहे तो ठेचून घेतलेला आहे। याच्यामध्येच मी हा 1 चमचा घरी बनवलेला मसाला घातलेला आहे, 1 छोटा चमचा मटर मसाला, थोडीशी हळद, 1 चमचा आहे ते पूर्णपणे तेलात परतून घेऊया आणि चवीपुरतं मीठ। हे आता आपण वाटण चांगल्या प्रकारे परतून घेऊयात। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत, हे चांगल्या प्रकारे परतून घेतल्याच्या नंतर हे
डाळीतलं जे उरलेलं पाणी आहे ते आपण याच्यामध्ये घालूया। हे पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला जेवढी आमटी हवी आहे तेवढ्यानुसार एकटाचे हे पाणी आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात। याच्यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात। इथे पुरण परतायला सुरुवात झालेली आहे। कढईमध्ये आता पुरण परतण्यासाठी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रथम मगाशी दाखवल्याप्रमाणे गुळ, बडीशेप, जायफळ, विलायची सर्व साहित्य टाकलेलं आहे आणि आता त्याला व्यवस्थित परतून घेणार आहोत। आणि दुसऱ्याच बाजूला आमटीही तयार होत आहे। इथे मी हा ओटा सारून त्यावरती रांगोळी घातलेली आहे। या रांगोळीवरतीच आपण होळीची पूजा म्हणणार आहोत आणि त्याचबरोबर आतमध्ये आईने पुरणपोळीचा नैवेद्य बनवायला घेतलेला आहे आणि नंतर आपण होळी पेटवणार। आईने इथे पूजेला सुरुवात केलेली आहे। आमच्याकडे अशा प्रकारे होळी पेटवली जाते, त्याचप्रमाणे होळीला नैवेद्य दाखवणार आहे। तुम्हा सर्वांना मी आणि माझ्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा। इथे पार्श्वदिनी होळीचा आनंद घेतलेला आहे आणि त्यानंतर पाहूयात आता हे खास पुरणपोळीचं ताट। याच्यामध्ये भात, ओळोणी, आमटी, लिंबाची फोड, पोळी, भजे, कुरडई